मी सागर कलाने, योग काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष, दर्यापूर न्यूज एक्सप्रेस यांनी जे उपक्रम हाती घेतलेला आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून गोरगरीब जनता, मजदूर आणि शेतकरी, त्याचप्रमाणे विद्यार्थी यांना न्याय देण्याचं काम या चॅनलमार्फत चालू आहे. यापुढेही त्यांनी चांगल्या पद्धतीचे कार्य त्यांनी हाताळलेले आहे. बऱ्याचशा लोकांना न्याय देण्याचं काम, गोरगरीब जनतेला न्याय देण्याचं काम या न्यूज चॅनलमार्फत झालं आहे. मी सागर कलाने व संपूर्ण मित्रपरिवार व संपूर्ण काँग्रेसचे सर्व पदाधिकाऱ्याच्या नात्याने मी न्यूज चॅनल व दर्यापूर न्यूज एक्सप्रेस यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. हिंगणघाट येथील घटनेच्या निषेधार्थ शिक्षक आघाडीमार्फत पोलीस उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर. हिंगणघाट येथील प्राध्यापिकेवर झालेल्या घटनेच्या निषेधार्थ शिक्षक आघाडी दर्यापूर यांच्या वतीने पोलीस उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले व त्या विकृती करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा देण्यात यावी. यावेळी शिक्षक आघाडी व जिल्हा महिला उपाध्यक्ष संगीता मॅडम यांनी व त्यांच्या महिला सहकाऱ्यांनी निवेदन दिले. हिंगणघाट येथील घटनेतील आरोपीला तात्काळ फाशी शिक्षा द्यावी. अमरावती शिक्षण आघाडी वतीने उपविभागीय अधिकारी. हिंगणघाट येथील 8 दिवसापासून एका प्राध्यापिकेवर भर रस्त्यावर युवकांनी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये प्राध्यापिका ही मोठ्या प्रमाणात जळलेली होती. तिच्यावर नागपूर येथे उपचार सुरू होता. मात्र आज सकाळी 7 च्या सुमारास त्या प्राध्यापिकेचा उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटके निधन झाले. या घटनेतील आरोपीला शासनाने कठोर शिक्षा द्यावी, जेणेकरून भविष्यामध्ये कुठलाही आरोपी असे कृत्य करण्याच्या आधी विचार करेल, असे निवेदन अमरावती शिक्षक आघाडी महिलांच्या वतीने दर्यापूर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्फत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना देण्यात आले. संगीताताई पुंडे, जिल्हा उपाध्यक्ष, शिक्षक आघाडी अमरावती. गेल्या काही दिवसात महिलांवरील अन्याय आणि अत्याचाराचे प्रमाण खूपच वाढलेले आहे. नुकतेच हिंगणघाट येथे जी घटना घडली ती खूपच हृदयद्रावक अशी घटना घडलेली आहे. एका प्राध्यापिकेला जिवंत भर रस्त्यावर जाळून टाकण्यात आले. नुकतीच आज पहाटे तिची प्राणज्योत मालवली. ही घटना अत्यंत हृदयद्रावक आणि दुःखदायक अशी आहे. म्हणून ह्या घटनेवर कुठेतरी तोडगा काढण्यासाठी सरकारने कुठेतरी ठोस पावले उचलावीत आणि महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भात कुठेतरी कठोर कायदे करावीत, अशा पद्धतीचं आम्ही एक निवेदन आज इथे LDPO कार्यालयामार्फत गृहमंत्रालयाला दिलेलं आहे. या संपूर्ण घटनेचा आम्ही सर्व महिला इथे निषेध करीत आहोत आणि या संदर्भातील जो आरोपी आहे त्याला कठोरातली कठोर अशी शिक्षा व्हावी, अशा या मागणीसाठी आम्ही इथे एक निवेदन सादर केलेलं आहे. अशा या वारंवार होणाऱ्या घटना यावर कुठेतरी महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सरकारने ठोस पावले उचलणे अत्यंत आवश्यक आहे. कारण दररोज स्त्रियांवरील अन्याय आणि अत्याचार आणि भर रस्त्यावर स्त्रिया असुरक्षित झालेल्या आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी शासनाने कठोर असे कायदे करणे आवश्यक आहेत, जेणेकरून गुन्हेगार गुन्हा करत असताना त्याला 10 वेळा विचार करावा लागेल, अशा पद्धतीची मागणी असलेलं आम्ही निवेदन इथे सादर केलेलं आहे. आणि दोषीवर निश्चितच कठोर कारवाई होईल अशा पद्धतीचं आश्वासन सुद्धा आम्हाला दिलेलं आहे. रीना तायडे, आज आम्ही इथे निवेदन घेऊन आलेलो होतो. आमची सर्वांची मनापासून अशी मागणी आहे की आज जे सध्या या समाजात जे वातावरण घडत आहे ते कमी न होता जास्तीच्या प्रमाणात वाढत आहे. त्याच प्रकरणात आपल्या या सध्या झालेल्या हिंगणघाट येथील प्रकरणात महिला प्राध्यापिकेवर अतिशय घृणास्पद अत्याचार झालेला आहे. तिला कुठेतरी न्याय मिळावा, या गोष्टीला आढा घालावा, त्यासाठी आम्ही इथे निवेदन घेऊन आलो होतो. या दर्यापूर वस्तीतील सर्व भगिनींची मागणी आहे की त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि त्या महिलेला कुठेतरी न्याय मिळावा. त्या महिलेलाच नाही, अशा वातावरणात अशा ठिकाणी अशा घटना घडत असल्या त्या सर्व महिलांना न्याय मिळावा अशी आमच्या दर्यापूर तालुक्यातील महिलांची मागणी आहे. मी वर्षा शामराव लहूपंचा नुकतंच घडलेल्या हिंगणघाट येथील महिला प्राध्यापिकेवर अतिशय घृणास्पद घटना ही घडलेली आहे. भर रस्त्यावरती महिलेवर इतना एवढा कठोर अत्याचार होऊ शकते तर महिला ही कुठेच सुरक्षित नाही आहे असं आम्हालासुद्धा भीती वाटायला लागली आहे. तर त्याकरिता आम्ही दर्यापूर तालुक्यातील महिला शिक्षक आघाडी सर्व मिळून निवेदन देत आहे त्यावर त्या व्यक्तीवर कठोरातली कठोर शिक्षा ठोठावण्यात यावी अशी आमची इच्छा आहे.